नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी मध्ये. तर आपण आज बोठ्यांचं कालवण करून घेणार आहोत. तर चला करूया. तर साफ करून घेतलेत मी. आता वाटण तयार कर. थोडंसं खोबरं घेतलंय आणि कोथिंबीर थोडंसं घेतलंय फक्त आणि आलं त्याच्यात आणि करीपत्ता. याचं वाटण तयार करून घेते मी. टोमॅटो पण घेतलंय, ते पण याच्यात टाकते मी वाटणात. ते पण आपण आता वाटून घेऊ. थोडंसं पाणी घेतलं गॅसवर, याच्यात तेल टाकून घेते. लसूण घेतलाय त्याच्यातून, तेलावर टाकून घेतलं. मस्त शिजून घेऊ. आता मसाला टाकून घेते याच्यात. मस्त शिजून घेऊया. पाणी टाकते बरं. घेतले पाणी टाकलं घेतले पाहिजे तेवढं टाक आपल्याला. मग झाकणं घेते आणि साफ शिजून घेते. 1 मिनिट झाली उकळवून. पाणी जास्त घेतले ना, मला रसा पण लागते. आठवण घेतले. तयार झालेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.